मी शनाय शेख, दिनमा न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. विमानाच्या चित्तथरार कसरती दाखवून एनडीएचा 135वा पदवी प्रदान समारंभ पडला पार. मराठा समाजाला 16% आरक्षण मंजूर, भाजपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी. पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक प्रकार, पतीने सोडले पत्नीच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू. आणि भारतासोबत चांगले संबंध हवे असतील तर पाकिस्ताने धर्मनिरपेक्ष व्हावे, भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा पाकिस्तानला सल्ला. आता बातम्या सविस्तराने. एनडीएच्या 135व्या पदवी प्रदान समारंभाच्या निमित्ताने सूर्यकिरण या लढाऊ विमानाच्या चित्तथरारक कसरती दाखवण्यात आल्यात. यापूर्वी एनडीएमध्ये 4 आणि 6 सूर्यकिरण विमानांनी कसरती केल्या होत्या, पण आता सलग दुसऱ्या वर्षी 9 विमानांनी एकत्र कसरती करत भारतीय हवाई दलाची अचूकता, चपळता आणि वेग यांचं दर्शन घडवलं आहे. एनडीएच्या 135व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ संस्थेत उत्साहात पार पडला. याप्रसंगी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कामर यांच्या हस्ते पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पंजाबचा रहिवाशी जयप्रीत सिंग याने सर्वोत्कृष्ट कॅडेटचा किताब पटकवत जनरल के सुंदरजी स्मृती चषक पटकवला. हवाई दलात सहभागी होण्यासाठी हैदराबाद येथील प्रशिक्षण संस्थेत तो दाखल होणार आहे. प्रबोधिनीतील प्रशिक्षण हे अतिशय कठोर प्रशिक्षण होते, मात्र हे प्रशिक्षण पूर्ण करून एक उत्तम विद्यार्थी होण्याचा मान मिळवणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मत त्याने यावेळी व्यक्त केले आहे. सर, मुझे आज बहुत खुशी हो रही है कि आखिरकार मैं एक्सएनडीए बन चुका हूँ. एक 3 साल पहले मैं यहाँ पे एक कैडेट बन के आया था और मैं एक सिविलियन बैकग्राउंड से बिलोंग करता हूँ, तो मेरे को सर्विसेज के बारे में कुछ मालूम नहीं था. लेकिन अब 3 साल के बाद यहाँ से एक्सएनडीए बनने की खुशी अलग ही है और मैं उसको शब्दों में तो बयान कर नहीं सकता हूँ. और अलग ये खुशी मेरे को अपने पेरेंट्स के चेहरे पर दिख रही है, तो आज यहाँ मैं बहुत खुश हूँ. मैं यही कहना चाहूँगा कि अगर आपका मन है सर्विस में आने का, देश की सेवा करने का, तो कभी भी हार मत मानिए. अपना एक एम बनाइए और उस एम की तरफ छोटे छोटे गोल्स रखकर आगे बढ़ते रहिए. एक ना एक दिन ऐसा आएगा जब आप अपना गोल श्योरली अचीव कर लेंगे. आपको अपने बस गोल्स की तरफ फोकस करना है, अपना एक एम बनाना है और उसकी तरफ आगे बढ़ते जाना है छोटे छोटे गोल्स अचीव करते हुए. अगर आप हार नहीं मानेंगे किसी भी जगह पर, अपने स्टार्टिंग के टर्म से लेकर लास्ट तक अगर आप कभी भी हार नहीं मानेंगे, तो श्योरली आप जरूर अच्छा करेंगे और आपको सक्सेस मिलेगा. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकारच्या काळात मार्गी लागलाय. याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळाले. भाजपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटप करण्यात आले. मराठा आरक्षण विधेयक मंजुरीचा जल्लोष साजरा करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड परिसरात देखील मराठा आरक्षण जाहीर केल्याने जल्लोष करण्यात आलाय. भाजपा आणि मराठा संघटनांनी आपापल्या परीने या निर्णयाचं स्वागत केलंय. स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. यासोबतच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांना अभिवादन करून सरकारचे आभार मानलेत. आज जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाचं आम्ही नक्कीच स्वागत करतो. परंतु स्वागत करत असताना नक्कीच आम्ही कुठल्याही पद्धतीने जल्लोष करू शकत नाही, कारण की आमच्या समाजाचे 42 बांधव हे आरक्षणाच्या आंदोलनामध्ये शहीद झालेले आहेत. त्याचबरोबर कोकणीच्या ताईला देखील या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये हे जरी आरक्षण भेटलं असेल, याचं स्वागत करत असलो, तरी केंद्रीय पातळीवरती अशाच पद्धतीचं आरक्षण आम्हाला मिळावं अशी आमची आशा आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्याने हा विषय आता राज्यपालांकडे जाईल आणि त्याबाबतचा वटहुकूम निघेल. त्यानंतर कुणी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं तर पुन्हा हे आरक्षण रखडू शकतं. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पतीने पत्नीच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सलाईनद्वारे टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या पती आणि सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आधी हुंड्यासाठी नकार दिल्याने मग घटस्फोटासाठी एका महिलेच्या शरीरात चक्क एचआयव्हीचे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पीडित महिलेने डॉक्टर असणाऱ्या पतीवर तसे आरोप केलेत. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र पोलीस पीडित महिलेचा वैद्यकीय अहवाल स्वतः रुग्णालयात जाऊन तपासणार आहेत. त्यानंतरच अटकेची कारवाई केली जाणार आहे. डॉक्टर पतीची उमेश विश्वकर्मा तर सासऱ्यांचे रामायण आणि सासूचे पार्वती नाव आहे. 20 मे 2015 पीडित महिला आणि डॉक्टर विश्वकर्माचा विवाह झाला. तेव्हापासूनच फेब्रुवारी 2018 दरम्यान हुंड्यासाठी तिचा छळ सुरू होता. काही रक्कम माहेरहून पीडितेने आणून दिल्याचंही म्हटलंय. मात्र त्यांची अपेक्षा वाढल्याने मग पीडितेने नकार दिलाय. तिथून घटस्फोटासाठी ससेमिरा सुरू झाला होता. त्यानंतर आजारी असताना डॉक्टर पतीने रक्तातून एचआयव्हीचे विषाणू शरीरात सोडल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. तसे रिपोर्ट पोलिसांकडे तिने दिलेले असले तरी पोलीस स्वतः पीडितेला रुग्णालयात नेऊन समक्ष वैद्यकीय अहवाल तयार करणार आहेत.
त्यानंतरच अटकेची कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली आहे. पिंपळे सौदागर मधल्या एका तरुणीचं खेरगावमध्ये 2015 लग्न झालं होतं. तिचे पती होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. 2015 नंतर तिला कौटुंबिक छळवाद चालू झाला पैशासाठी. मग ह्यांचे नातेवाईक वगैरे मीटिंग झाल्या. मीटिंग झाल्यानंतर परत त्या तरुणीला सासरी पाठवलं. पाठवल्यानंतर त्यानंतरसुद्धा त्यांच्यामध्ये वाद होऊ लागला आणि पैशासाठी छळ होऊ लागला तिचा. त्याच्यानंतर 2017 ती तरुणी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर नेहमीप्रमाणे होमिओपॅथिक डॉक्टर हे घरीच तिची ट्रीटमेंट करायचे. त्यावेळेस तिचं थोडीशी जास्तच आजारी असल्यामुळं त्यांनी तिला घरी सलाईन लावली. सलाईन लावल्यानंतर तक्रारदार मुलीचं असं म्हणणं आहे की त्या सलाईनमधून रक्तासारखं लाल रंग कदाचित ते रक्तच असावं आणि त्याच्यामध्ये HIV व्हायरस माझ्या शरीरात सोडले असा तिचा संशय आहे. भारताने पाकिस्तान सोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी अनेक वेळेस प्रयत्न केलेत. पाकिस्ताने स्वतःला इस्लाम राष्ट्र म्हणून घोषित केलंय. भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष व्हावे असा टोला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी लगावलाय. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 135व्या दीक्षांत संचलन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जर्मनी आणि फ्रान्स सोबत राहू शकतात तर भारत पाकिस्तान का नाही असे म्हणाले होते. याला उत्तर देताना लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताचे पाकिस्तान सोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांच्याकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही असे स्पष्टीकरण बिपिन रावत यांनी दिले आहे. आप पहले एक कदम चलो, पहले आप बोलते हो भारत अगर एक कदम चलता है तो हम दो कदम चलते हैं. भारत तो कई बार एक कदम चल चुका है. आप पहले एक कदम तो चल के दिखाओ. हमने बोला है कि आपके देश में आतंकवाद पनप रहा है, आप कुछ तो हरकत करके दिखाइए अपने देश में कि हम आतंकवाद पर काबू करने के लिए कुछ कर रहे हैं. हम अपने देश से आतंकवाद भारत देश में नहीं भेज रहे हैं. पहले हमारे को ग्राउंड पे तो दिखाइए इसकी स्थिति क्या है. हम एक कदम चले, पहले आप एक कदम चलिए ना. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
पाटील इस्टेट झोपडपट्टीला प्रचंड मोठी आग लागून तब्बल 100 झोपड्या जळून खाक झाल्यात. बुधवारी घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. परंतु COEPच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीची जागा ही COEPच्या मालकीची आहे. तब्बल 5 एकर जागेवर अतिक्रमण करून येथे ही झोपडपट्टी उभी राहिली आहे. खासगी जागेवर झालेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी विकसनाला बेनिफिट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, त्यामुळे या ठिकाणी स्वतःच विकसक म्हणून पुनर्वसनाची योजना करण्याला COEP तयार झाली आहे. त्यांनी या संदर्भात सकारात्मकता दर्शवली असून त्याचा प्रस्ताव तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या 33 दुचाकी जप्त करण्यात आल्या. सुभाष आसाराम तोर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पिंपरी चिंचवड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भोसरी परिसरात पोलिसांनी एका चोरट्याला ताब्यात घेतले आहे. चोरीची दुचाकी विक्रीसाठी एक जण भोसरीत येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल 33 वाहने चोरल्याचे सांगितले आहे. वो एक मोटरसायकल चोरी में मोटरसायकल बेचने के लिए आ रहा है, ऐसी बातमी ऐसी इन्फॉर्मेशन हमारे पोलीस हवालदार उत्तम कदम इनको मिली थी. इसके ऊपर हमारे भोसरी पुलिस के पुलिस उपनिरीक्षक कठोरे और पुलिस नायक हिंगे और पुलिस सिपाही रास्कर इन्होंने ट्रैप लगाया था. वो ट्रैप के दौरान ये सुभाष तौर को ताबे में लिया. उसके पास जो मोटरसाइकिल थी उसके बारे में जब पूछताछ की गई तो वो चोरी की मोटरसाइकिल ऐसा समझ में आया और उसके वो मोटरसाइकिल के लिए भोसरी पुलिस स्टेशन पे ऑलरेडी गुना दाखिल था. तो ये सब समझने के बाद उसको ताबे में लिया और उसके पास पूछताछ के दरमियान उसने 33 मोपेड मोटरसाइकिल्स पूछताछ के दरमियान उसके मालूम दी है और वो सब चोरी की निकल आ चुकी है. और उसके बारे में 33 मोटरसाइकिल ऊपर गुना दर्ज है. भारतीय नदी दिवसाचं औचित्य साधून तीर्थक्षेत्र देहूगाव भागात नदी दिन साजरा करण्यात आलाय. घाटावर दीपोत्सव आणि नदीची आरती करून यावेळी घाटावर 5,000 दिवे लावण्यात आले होते. सुरेल संगीत आणि पारंपरिक वाद्यांनी वातावरण सुरमय झाले होते. इंद्रायणी घाटावर 5,000 पंत्यांचा लखलकाट आणि दीपोत्सवाच्या जोडीलाच आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या आरतीत अनेक लोक सहभागी झाले होते. दीपोत्सवाने मंदिर परिसर उजळून निघाला होता. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविकांनी उपस्थिती लावली होती. नमामी इंद्रायणी प्रमुख सोमनाथ आबा मुडसुगे यांच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या निमित्तानं विविध घाटांचं पूजन करण्यात आलं, घाटांची सफाई करण्यात आली, त्याबरोबर दीपोत्सवही करण्यात आला आणि एक चांगला संदेश संपूर्ण भारतीय समाजामध्ये जावा या दृष्टीने पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय नदी दिवस साजरा करण्यात आला. विना हेल्मेट वाहन चालवणं धोकादायक असल्याचं सांगत RTOने कारवाई सुरुवात केली आहे. RTOच्या वायुवेग पथकामार्फत गेल्या 3 दिवसात 80 विना हेल्मेट आणि 22 सीटबेल्ट परिधान न करणाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले. अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने नाराजी व्यक्त केली होती. तसेच यापुढील काळात अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाकडनं राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयानं सूचना करून विना हेल्मेट विना सीटबेल्ट मोबाईलवर बोलत तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार RTOने सोमवारपासून शहरभरात कारवाई सुरू केली आहे. 3 दिवसात खटले दाखल करून त्यांना नोटिसा देण्यात आल्यात. दिवा प्रेझेंट मिसेस महाराष्ट्र 2018 स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या नियोमी डे यांनी पटकावून मिसेस महाराष्ट्राचा किताब मिळवलाय. या स्पर्धेमुळे माझा गृहिणीपासून मिसेस महाराष्ट्राचा प्रवास अधिकच आत्मविश्वास वाढवणारा ठरला असल्याच्या भावना नियोमी डे यांनी यावेळी व्यक्त केल्यात. नियोमी यांनी TV आणि व्हिडिओ प्रोडक्शनची पदवी घेतली असून त्यांनी यापूर्वी दिग्दर्शक आणि सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे. आपल्या यशाबद्दल सांगताना नियोमी म्हणाल्या, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मला हे यश मिळवता आले आहे. मिसेस महाराष्ट्र ही स्पर्धा खरोखर गृहिणींना उत्तेजन देणारी आहे. या स्पर्धेमुळे माझा आत्मविश्वास वाढला असल्याचंही नियोमी यांनी सांगितले आहे. मला खूप आय एम व्हेरी एक्सायटेड की मला हा टायटल मिळालेला आहे आणि एवढ्या सगळ्या फायनलिस्ट इनफॅक्ट 330 लोकांपैकी 30 फायनलिस्ट होते आणि त्या 30 फायनलिस्टमध्ये मी मिसेस महाराष्ट्र गोल्ड हे टायटल जिंकलं ह्याच्याबद्दल मला खूप आय एम व्हेरी एक्सायटेड अँड व्हेरी हॅपी.
आणि एकंदरीत अनुभव फारच चांगला आहे की म्हणजे तुम्ही काहीतरी करू शकता, तुम्ही बनू शकता. हे जे स्वप्न मी आधीपासून पाहिलेलं आहे ते आज साकार झालेलं आहे. आणि हे सगळं 25th आमचं फायनल फिनाले होता, ज्याच्यासाठी एवढे खूप अगदी मोठे मोठे दिग्गज जजेस आलेले आणि मला युक्ता मुखी यांनी क्वेश्चन केलेला आणि आय गॉट द क्राउन. गृहिणी इनफॅक्ट कोणतीही वुमन कोणतंही काम करू शकते, तिला फक्त एक पाठिंबा हवा असतो स्वतःच्या फॅमिलीचा. गृहिणी असेल तर स्वतःच्या नवऱ्याचा किंवा स्वतःच्या घरातल्या लोकांचा, मुलांचा. जेव्हा ते तुम्हाला खुशी खुशी ते तेव्हा हो म्हणतात, सकारात्मक भावना देतात, तेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट करायला तुम्हाला अडचण येत नाही किंवा कोणतीही गोष्ट करायला तुम्हाला कुठे तुम्ही खचत नाही. तर ते सगळं मला माझ्या परिवाराकडनं मिळालं आणि ज्याच्यामुळे आज मी हा क्राऊन विन केला आहे. मिसेस महाराष्ट्रानंतर आता यापुढे मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स साठी इच्छुक असल्याचे नियोमी रे यांनी सांगितले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. विमानाच्या चित्तथरारक कसरती दाखवून एनडीएचा 135वा पदवी प्रदान समारंभ पडला पार. मराठा समाजाला 16% आरक्षण मंजूर, भाजपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी. पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक प्रकार, पतीने सोडले पत्नीच्या शरीरात HIV विषाणू. आणि भारतासोबत चांगले संबंध हवे असतील तर पाकिस्ताने धर्मनिरपेक्ष व्हावे, भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा पाकिस्तानला सल्ला. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.